नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देवगिरी हे 2 शासकीय निवासस्थान आहे. तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांना विजयगड हा बंगला दिला गेला. दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधनवाढीसह इतरही गोष्टीचे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही. दरम्यान आदेशाच्या मागणीसाठी नागपुरात गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. संतप्त आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारी अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयगड बंगल्यावर कूच करत ठिय्या आंदोलन केले. मागणी पूर्ण होईपर्यंत येथून उठणार नसल्याचा दावाही आंदोलकांनी केला. माझं नाव फुलन अशोक घुटके, UPSC नंदनवन नागपूर शहरी आशा अध्यक्ष आहे. माझं हेच म्हणणं आहे की जसं अजित पवार दादा म्हणाले की आशांची ओळख त्यांना पटली असं मला वाटते. अजितदादांना जशी आशांची ओळख पटली तसे ते म्हणाले की आम्हाला आशांनी जे काही मागितलेलं आहे तर ते आम्हाला काहीच माहीत नाही. म्हणजे त्या दादा म्हणजे मंत्री जे असतात तर त्यांना म्हणजे जे आरोग्यमंत्री जे आश्वासन देतात ते सुद्धा मंत्र्यांना माहीत राहत नाही, हे काही बरोबर बात नाही आहे. म्हणजे हे बरोबर नाही आहे, त्यांना माहीत असं. हां, त्यांनी आश्वासन दिलं होतं आपल्याला. तानाजी सावंतनी 1 तारखेला 1/11 त्यांनी हे आश्वासन दिलं की आशा वर्करला 7,000 रुपये मानधनवाढ व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनवाढ व 2,000 रुपये भाऊबीज ही त्यांनी आवाहन केलं होतं आणि लेखीसुद्धा आमच्या कृती समितीला दिलं होतं.